इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय मराठी घटक आहे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेतील मुळाक्षर आणि बाराखडी तुम्हाला माहितीच आहे. अ ते ज्ञपर्यंत आणि क कला काना का ही बाराखडी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. तर सर्वात प्रथम शब्दक्रम वर्णानुक्रमे लावणे म्हणजे काय असते ते लक्षात घ्या. तर आपल्याला जे शब्द दिलेले असतात त्यांची उतरती मांडणी करणे म्हणजेच क्रमानुसार शब्दक्रम लावणे, यालाच वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे असे म्हणतात. तर काय करायचं असतं पहा, आपल्याला प्रश्नामध्ये एक 5-6 शब्द दिलेले असतात. तर त्या शब्दाचा पहिला अक्षर पाहायचा म्हणजे तो शब्द आपल्या मुळाक्षरामध्ये कितव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच सुरुवातीला अ अक्षराचा शब्द, त्यानंतर आ, याप्रमाणे आपली मुळाक्षरं ज्या क्रमाने आहेत त्याप्रमाणे त्या शब्दांचा क्रम लावायचा. आता शब्दामध्ये जर काना मात्रा उकार असेल तर ते शब्दसुद्धा वर्णानुक्रमे लावताना बाराखडीमध्ये शब्दांचा वर्णानुक्रम ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे शब्द घ्यायचे म्हणजेच वर्णानुक्रमे लावायचे. या ठिकाणी एक उदाहरण आहे पहा. शब्द दिलेले आहेत खटारा, आंबा, टरबूज आणि शरद. आता हे शब्द आपल्याला वर्णानुक्रमे लावायचे आहेत. तर या शब्दामध्ये सुरुवातीला अ पासून चालू होणारा शब्द आंबा आहे पहा, म्हणजे हा शब्द पहिल्यांदा येईल. त्यानंतरनं ख पासून चालू होणारा खटारा हा शब्द येईल. त्यानंतर ट पासून चालू होणारा शब्द आहे टरबूज, तो येईल. आणि चौथ्या क्रमांकावर श पासून चालू होणारा शब्द आहे शरद, तो येईल. म्हणजेच हे शब्द वर्णानुक्रमे लिहिले आहेत. यानंतर आता आपण यावरील स्वाध्याय सोडवूयात. स्वाध्यायातील पहिला प्रश्न पहा. पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा व सूचनेनुसार उत्तरे निवडा, त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. यातील पहिला पहा. परिस्थिती, पाणी, परिणाम, पुरणपोळी, पाऊस, पुरळ या शब्दातील चौथा शब्द कोणता. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर आता आपल्याला शब्द वर्णानुक्रमे लावताना पहा, सगळे शब्द प पासून चालू झालेले आहेत. आणि यामध्ये दुसरा शब्द री आहे, इथं री आहे, इथं पण र आहे. मग आता यापैकी पहिल्यांदा कोणता शब्द येतो पहा, तर पहिला शब्द परिणाम येणार. त्यानंतरनं दुसरा शब्द येणार परिस्थिती, कारण हे दोन्ही पण दुसरे अक्षर री आहेत, परंतु तिसरा अक्षर इथं जोड शब्द आहे म्हणून हे आपण 2 नंबरला घेतलेलं आहे. त्यानंतरनं 3 नंबरला येणार पहा पाऊस. त्यानंतरनं 4 नंबरला येणार पाणी. 5 नंबरला येणार पुरणपोळी. आणि 6 नंबरला येणार पुरळ. मग यातील चौथा शब्द कोणता येणार सांगा, आपला पाणी येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. रसाळ, रमण, रद, रजा, रवाळ, रस, रथ या शब्दातील मध्यभागी कोणता शब्द येईल. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. आता या ठिकाणी पण सर्व शब्द र पासून चालू होतात. तर यामध्ये पहिल्यांदा पहिला शब्द सगळे र पासून चालू होणार आहेत, पण त्याचा पुढचा शब्द ज पहिल्यांदा आपल्या मुळाक्षरामध्ये ज येतो म्हणजे हा आपला पहिला शब्द येणार. त्यानंतरनं ज नंतरनं थ म्हणजे रथ हे 2 नंबरला येणार. त्यानंतरनं थच्या नंतरनं द येणार पहा, म्हणजे या ठिकाणी रथ हे 3 नंबरला येणार. आणि द नंतरनं म येते म्हणून हे 4 नंबरला येणार. त्यानंतरनं व म्हणताना रवाळ हे 5 नंबरला येणार. त्यानंतरनं रस म्हणजे वच्या नंतरनं स येतं म्हणून हे 6 नंबरला येणार. आणि त्यानंतरनं शेवटी रसाळ, इथं रस आहे परत सला काना आहे इथं म्हणून हे 7 नंबरला येणार. तर आता मध्यभागी कोणता शब्द येईल म्हणले आपल्याला. तर आता मध्यभागी म्हणजे 6 शब्द, 7 शब्द आहेत, दोन्ही बाजूला 3-3 शब्द जर आपण सोडले तर चौथा शब्द आपला रमण येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न तिसरा पहा. भाषा, भूगोल, विज्ञान, गणित, इतिहास, इंग्रजी या शब्दातील 5वा शब्द कोणता येईल. तर सुरुवातीला आपण हे वर्णानुक्रमे लावूयात. तर या ठिकाणी पहिल्यांदा येणार आहे ई, कारण मुळाक्षरामध्ये ई पहिल्यांदा येतं म्हणून हे 1 नंबरला येईल. त्यानंतरनं इंग्रजी म्हणजे ई वर अनुस्वार आहे म्हणजे त्याच्या पुढचा शब्द हा येणार 2 नंबरला. त्यानंतरनं 3 नंबरला गणित म्हणजे ग येतं पुढचं मुळाक्षर म्हणून हे 3 नंबरला येईल. त्यानंतरनं भ येणार म्हणजे भाषेचा हा शब्द जो आहे तो 4 नंबरला येईल. नंतरनं भचा उकार आहे म्हणजे पहिल्यांदा काना त्यानंतरनं उकार म्हणजे हे 5 नंबरला येईल. आणि 6 नंबरला येणार विज्ञान, कारण व शेवटी येतं. आपल्याला म्हणले 5वा शब्द कोणता येईल,
तर पाचवा शब्द कोणता आहे सांगा, भूगोल आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा चौथा प्रश्न बघा, रंग ढंग चंगळ मंगळ संगत पंगत अंगण रिंगण या शब्दातील सहावा शब्द कोणता येईल. तर आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला लक्षात येते की अ पासून चालू होणारं अंगण हे पहिल्यांदा येणार, त्यानंतर अ नंतर च मुळाक्षर येतं म्हणजे चंगळ हे 2 नंबरला येणार, त्यानंतर ढ म्हणजे ढंग हे 3 नंबरला येणार, त्यानंतर पच येणार म्हणताना हे 4 नंबरला, परत मच येणार म्हणताना हे 5 नंबरला येणार, त्यानंतर रच येणार म्हणताना हे 6 नंबरला येणार, त्यानंतर रिंगण येणार म्हणजे हे र आहे त्याच्यानंतर रची पहिली वेलांटी म्हणजे हे 7 नंबरला येणार, आणि सगळ्यात शेवटी येईल 8 नंबरला संगत, कारण स हे शेवटी येतं. मग यातील सहावा शब्द कोणता येईल सांगा, सहावा शब्द कोणता आहे आपला, रंग. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पाचवा पहा, प्रदान प्रदक्षिणा प्रदीप प्रथम प्रतीक प्रतिष्ठा प्रपंच प्रफुल्ल या शब्दातील सहावा शब्द कोणता येईल. तर आता हे सर्व प्र पासून चालू होणारे शब्द आहेत, यामध्ये पहिला कोणता येईल पहा, त पासून चालू होणारा. आता प्रतीक आहे प्रतिष्ठा, पण ही तची पहिली वेलांटी आहे म्हणजे हा 1 नंबरला, आणि प्रतीक जे आहे ते 2 नंबरला येईल. त नंतर थ येतं म्हणजे प्रथम हे 3 नंबरला येणार, थ नंतर द येतं. आता इथं प्रदान पण आहे आणि प्रदक्षिणा पण आहे, पहिल्यांदा काना नसलेला शब्द हा म्हणजे हा प्रदक्षिणा 4 नंबरला, प्रदान 5 नंबरला येणार, त्यानंतर प्रदीप आहे बघा दची दुसरी वेलांटी म्हणजे हे 6 नंबरला येणार, त्यानंतर प्रपंच हे 7 नंबरला येणार, आणि प्रफुल्ल कारण पच्या पुढं फ हे शेवटी येतं म्हणजे हे 8 नंबरला येईल. मग या शब्दातील सहावा शब्द कोणता येईल म्हणले, सहावा शब्द कोणता आहे, प्रदीप. मग आपलं पर्यायातील पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. सहावा पहा, वर्णानुक्रमे लावल्यास पुढील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा. हे 2020 साली आलेला प्रश्न आहे. पहा शब्द आहेत केवडा कैलास कंकण आणि कोपरा. तर आता सोपा आहे पहा, हे सगळे शब्द क चेच आहेत. पहिल्यांदा एक मात्रा असलेला शब्द येणार म्हणजे केवडा हे 1 नंबरला येणार, त्यानंतर 2 मात्रा असलेला शब्द म्हणजे हे 2 नंबरला येणार, त्यानंतर एक काना आणि एक मात्रा म्हणजे कोपरा 3 नंबरला येणार, आणि अनुस्वाराचा शब्द 4 नंबरला येणार. मग आता 1 2 आणि शेवटचं आणि परत क म्हणजे आपला पर्याय कसा येणार सांगा, अ ब ड आणि क. मग आपलं पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे पहा, अ ब क ड, आणि दुसरा आहे अ ब क ड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी अ ब ड क, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पहा. आणखी एक प्रश्न पहा, रव रस रद रबर रवाना आणि रहाट हे शब्द वर्णानुक्रमे लावा. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये पहा, सुरुवातीला सर्व शब्द तर र पासून चालू होणारे आहेत. मग रच्या पुढं पहिल्यांदा द येतं म्हणजे पहिला शब्द र देणार, त्यानंतर ब म्हणजे रबर येणार, त्यानंतर रव, पुढं वला काना असलेला शब्द म्हणजे रवाना येणार, त्यानंतर रस येणार, आणि त्यानंतर रहाट. याप्रमाणे हे शब्द वर्णानुक्रमे येतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला स्वाध्यायासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा.